आपण सर्वांचं झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कॅरामेल ब्रेड पुडिंग. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत. तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीसाठी. मी एक कढई घेतली आहे, त्यात एक वाटी साखर टाकावी. त्या साखरला थोडं भाजून घ्यावी. आपण याचा कॅरामेल तयार करत आहोत म्हणून थोडं पाणी टाकावं, फक्त थोडंच पाणी टाकावे. आणि आपण कॅरामेल बनवावा. पण थोडं थोडं परतत राहा, पाक ब्राऊन होईल. हे आपलं कॅरामेल बनवून पण एका केकच्या भांड्यात आपण पूर्ण कॅरामेल काढून घेणार आहोत. पूर्ण स्प्रेड करून थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. तोपर्यंत आता मी ब्रेड घेतलेले आहे, त्याचे एजेस कट करावेत. कट करून हे मिक्सरमध्ये काढून घ्यावे आणि ब्रेड क्रम्स तयार करावा. नंतर एक कढई घेऊन त्यात मी दूध टाकले आहे. मिल्कमध्ये आपण आता अर्धी वाटी आपण साखर टाकणार आहोत. ती साखर विरघळून घ्यावी. त्यानंतर मी कस्टर्ड पावडर घेतले आहे. कस्टर्ड पावडर अर्धी वाटी घ्यावी. त्यात मिल्क टाकावे. आणि हे मिल्क कस्टर्ड पावडरमध्ये मिक्स करून घ्यावे. मिक्स झाल्यावर पूर्णपणे मिक्स करावे, म्हणजे एकही गाठ राहणार नाही. त्यानंतर ते एका कढईमध्ये टाकावे. टाकल्यानंतर परतून घ्यावे. सर्व मिक्स करावे. नंतर मी व्हॅनिला इसेन्स घेतले आहे. व्हॅनिला इसेन्सचे 2-3 थेंब किंवा आपल्याला आवडत असले जास्त टाकले तरी पण चालेल. थोडं घट्ट झाल्यावर हे ब्रेड क्रम्स आपण तयार केलेले ते टाकावे. ब्रेड क्रम्स टाकून पूर्णपणे मिक्स करावे. मिक्स केल्यानंतर ते एका आपण ज्यात कॅरामेल काढलेले होते त्या केकच्या भांड्यात आपण हे मिक्सचर आपण टाकणार आहोत. पूर्ण मिक्सचर टाकावे. आणि नंतर थोडं स्प्रेड करावे, म्हणजे एका लेवलला आणावे. एक फॉइल पेपर घ्यावा आणि तो पूर्ण भांड्यात लावून घ्यावा. केकच्या भांड्याला पूर्णपणे एकदम फिट लावावा, फिट बसेल असा लावावा. नंतर एका कढईमध्ये मी पाणी टाकले आहे. पाणी टाकून त्यात मी एक स्टँड ठेवले आहे.
आणि स्टँडवरती ते केकचे भांडे आपण ठेवावे आणि 30 मिनटं आपण केकला शिजू द्यावे. 30 पेक्षा जास्त झाले तरीही चालेल. 30 मिनटानंतर केक आपला रेडी आहे. आपण त्याला रूम टेम्परेचरमध्ये थोड्या वेळासाठी ठेवावे. आणि रूम टेम्परेचरमधून ठेवल्यानंतर 2 तास फ्रीजमध्ये ठेवून आपण ते ॲल्युमिनियम फॉईल, जो पूर्ण कागद होता तो काढून घ्यावा. तो पेपर काढल्यानंतर आपण पूर्ण काठाला आपण पूर्ण बघून घ्यावे की कुठं केक चिकटला तर नाही आहे ना. आणि एक प्लेट उलटी ठेवून आपण त्यावर हा कॅरेमल पुडिंग काढून घ्यावा. असं मस्त कॅरेमल पुडिंग तयार आहे. मी सर्व करते. बघा, याची थिकनेस पण खूप आहे आणि खूप छान लागतो. असं स्पॉन्जी बनलेला आहे. एका प्लेटमध्ये आपण त्याला सर्व करून घेऊया आणि वरून थोडे मी कॅरेमल टाकले आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर आवडल्यास तर कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की रेसिपी कशी होती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशा नोटिफिकेशन